कामे करीत असताना दोन युवकांवर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये उमेश लयनसिंग राठोड व मंगेश भाऊराव राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला रेफर करण्यात आले आहे. भालेगाव बाजार येथील रहिवाशी उमेश राठोड व मंगेश राठोड हे पोरस शिवारातील सुरेश दिवनाले यांच्या शेतात काम करीत असताना शेतातल्या दाट झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने उमेश राठोड या युवकावर अचानक हल्ला केला. बिबट्याने हल्ला केल्याचे पाहून मंगेश राठोड हा युवक त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी गेला असता तो देखील गंभीर जखमी झाला. दोघांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. दरम्यान आमदार आकाश फुंडकर यांनी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देशही वन अधिकाऱ्याला देण्यात आले.